सावलत जात नसल्यामुळे तसंच ते अपचनानं संघाच्या जागेवर बाहेर पडायला पार होतो. मग संघाचा जोर केला की काय होतं, मग आजारचे आजार होतो. संघाचे ठिकाणी वेगवेगळे आजार तयार होतात, जसं की भगंदर होतं, भुया भरतं, तुमच्या भाषेमध्ये बोर्ड म्हणतात तुम्ही, असे ह्या वयामध्ये जर आजार झाले त्याला पण मग ऑपरेशन करावं लागतं. ऑपरेशनाचं उपयोग झालेच नाही बरोबर. त्यासाठी व्यवस्थित आपलं शरीर समतोल राखतो. मग त्यासाठी जास्तीत जास्त शाकाहारी भाज्या भरपूर खायच्या, आणि नॉनव्हेज खाणारे लोक असतील पोर आजकाल बघू द्या किती सगळे कोणकोण खात. पण नॉनव्हेज ते शाकाहारी लोक ते वर असतात, शाकाहारी शाकाहारी खाणारे शाकाहारी फक्त शाकाहारी माझं प्रमाणात काय अडचण काय होतो माहिती का, आपलं मानव प्राणी हा मानव प्राणी हा जंगलात राहत नाही, गावात राहतो, वस्तीत राहतो नाही. जे जंगलात प्राणी राहतात त्यांचं पूर्ण पोषण हे दुसऱ्या जीवाला मारून खातात, मांसाहार करून खातात बरोबर आहे ना. त्यांचं अन्न आहे ते, त्याला निसर्गाने ती देणगी दिली, पण आपण त्या आपण दिलेलं त्या देवाला.